नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. एक ओढणी आणि दोन हँगरचा वापर करून घरच्या घरी होममेड कपाट कसं तयार करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने बघणार. टाकू एखादी प्लास्टिकची पिशवी, म्हणजेच अशा प्रकारची, आणि ही पिशवी अशी उलटी करायची आहे. आतमधली पांढरी बाजू बाहेरून आली पाहिजे या पद्धतीने या पिशवीला उलटं करून घ्यायचं आहे. त्यानंतर एखादा रायटिंग पॅड असेल जुना तर तो घ्यायचा आहे. त्याचं मेजरमेंट घेऊन अशा पद्धतीने आपल्याला ही पिशवी आहे ती अशी एका साईडने उरलेली असेल तिथे मार्किंग करायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा केअरफुली हे कपाट बनवा. व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप करू नका, जेणेकरून तुमचंही कपाट माझ्यासारखंच परफेक्ट बनेल आणि तुम्हाला ते वर्षानुवर्ष वापरता येईल. एकदा बनवलं तर वर्षानुवर्ष तुम्ही हे कपाट वापरू शकता. जरासंही खराब होत नाही. जसं बनवलं आहे तसंच तुम्ही ते अगदी 5 वर्षांनीसुद्धा बघाल तरी ते तत्वन तुम्हाला तसंच दिसेल. बघू शकता, बनवताना मला इथे फक्त एक ओढणी लागणार आहे. जुनी टाकाऊ खराब फाटलेली ओढणी असेल ती सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. पण माझ्याकडे चांगला स्टॉल होता आणि हे कपाट मला जास्त ड्युरेबल बनवायचं आहे, त्यामुळे मी चांगला स्टॉल इथे वापरलेला आहे, जो मी नंतरही वापरात आणू शकते. ज्यावेळी मी हे कपाट अशा पद्धतीने वापरात आणणार नाही, म्हणजेच मला हे कपाट नको असेल, त्यावेळी मी याची स्टिचिंग जी आहे ती अशी उसवून घेईल, म्हणजेच ह्याची शिलाई मी काढून घेईल आणि मग नंतर हा स्टॉल मी वापरात आणेल. या पद्धतीने कुठेही पिशवी कट करायची नाही, कुठेही स्टॉल आपल्याला कट करायचं नाही, म्हणजे ओढणी वापरू शकता. ओढणी पण तुमची कुठेच कट होणार नाही आहे. तर आपल्याला ही ओढणी अशी उभी धरायची आहे, त्याची लेंथ आपल्याला सोडून द्यायची आणि विड्थवाईज ओढणी धरायची आहे आणि अशा पद्धतीने याला शिवून घ्यायचं. शिवत असताना ज्या पद्धतीने मी धरलेली आहे स्टॉल, तसाच तुम्ही स्टॉल पकडायचा आहे किंवा ओढणी. मी जिकडे आपण मार्किंग केलेली आहे पॅडपेक्षा जास्त पोर्शन उरलेला होता तो मी समोरून असा सोडून दिला आहे. तिथपर्यंतच आपल्याला ही ओढणी शिवायची आहे. जर साडी घेतली असेल तुम्ही तर उरून साडी राहू शकते, तर ती दोन्हीकडून कुठेतरी त्याच्या प्लेट टाकायच्या किंवा मग फोल्डिंग करायची कुठेतरी. पण साडी कट करायची गरज नाही आहे. साडी कट करून तुम्ही घेतली असेल, कारण की याची उंची जी आहे ती ओढणी एवढीच घेतली तरी चालेल. अगदी भरपूर मोठं असं कपाट तयार होतं एका ओढणीमध्ये. तेवढ्याच आकाराची साडी कट करून घ्यावी लागेल तुम्हाला जर जुनी साडी वापरत असाल तुम्ही तर. शक्यतो जुनी साडीसुद्धा वापरू शकता. एखादी खराब जुनी फाटलेली साडी असेल त्याचा अर्धा पोर्शन चांगला असेल तोही वापरू शकता. दिसायला छान असं हे कपाट तयार होतं, मस्त दिसतं, ड्युरेबल पण होतं. कितीही दिवस वापरलं तरी ते खराबही होत नाही. याचा बेस खूप छान असं तयार होतोय. आपण पिशवीपासून हा बेस बनवतोय, त्यामुळे ही पिशवी दुहेरी झालेली आहे. तर ही पिशवी दिसायला पण छान दिसते व्हाईट कलरची. ज्यावेळी आपण भाड्याच्या रूममध्ये राहतो त्यावेळी जर तुम्हाला भरपूर तिथे सामान तुम्ही घेऊन जाऊ शकत नसाल, म्हणजेच कपाटाची सुद्धा तुम्हाला तिथे सोय नसेल काही, तर तुम्ही होममेड कपाट बनवून तुमचे कपडे अगदी व्यवस्थित ठेवू शकता आणि या पद्धतीने बनवलेलं हे होममेड कपाट वापरत आणू शकता. या होममेड कपाटामध्ये साधारण 50 साड्या तरी तुम्ही आरामात ठेवू शकाल. एवढं छान असं हे कपाट, एवढं ड्युरेबल आणि छान कपाट तयार होते. यासाठी तुम्हाला कुठेही खिळा ठोकायची सुद्धा गरज नाही भिंतीला. हे कपाट जे आहे ते कसं उभं करायचं अगदी आपोआप ते मी तुम्हाला सांगते. हे कपाट स्ट्रेट उभं राहण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे. तर त्या एका सोप्या ट्रिकमुळे हे कपाट सहज उभं राहतं कुठल्याही खिळ्याशिवाय. कुठेही अडकवायची सुद्धा गरज नाही. असं कपाट तुम्ही यूट्यूबवर अजूनपर्यंत कधी बघितलं नसेल, कारण की हे एकदम युनिक आणि सोप्या पद्धतीने मी बनवलं आहे. ओढणीची जी रुंदी असते ती मला परफेक्ट पुरलेली आहे इथपर्यंत. जर तुमची जास्त होत असेल ओढणी तर तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी प्लेट टाकायची, किंवा जिथे शेवटी आपलं कपाट बनवताना ओढणी उरलेली असते तिथे एखादी प्लेट टाकायची आहे, म्हणजे इथपर्यंत आपल्याला ही अशी व्यवस्थित शिवून घेता येईल. याच्या पुढे शिवायची नाही.
आता उरलेला जो पिशवीचा भाग आहे बघा पुढचा 3 इंच एवढा, तो आपल्याला उभी ओढणीची जी लेंथ असते तर तिथे आपल्याला अशी शिवून घ्यायची आहे. आणि इथे एक असं त्रिकोणी असं फोल्डिंग करावं लागेल जेणेकरून ही लेंथ वाईज ओढणी आपल्याला शिवता येईल. अशा पद्धतीने मी इथे ही ओढणी अशी शिवून घेते. व्हिडिओ जर केअरफुली बघितला तर कपाट अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल मी कसं बनवलं आहे ते. बनवण्याची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली. शिवाय हे हँडमेड आहे यासाठी मशीनची सुद्धा आवश्यकता नाही, हातानेच वापरलेला आहे मी बनवताना. यामध्ये दोरा आहे तो मात्र स्ट्रॉंग असा वापरायचा, साधा दोरा वापरू नका. पतंगाचा दोरा किंवा मग एखाद्या एका आट्टीमध्ये दोरा येतो बघा जाडसर असा, तो व्हाईट कलरचा दोरा असतो, स्ट्रॉंगही असतो, तो वापरायचा आहे. म्हणजे कपाट जास्ती दिवस वापरलं तरी उकललं जात नाही, उसवलं जात नाही. दोन्ही बाजूंनी मी अशा पद्धतीने ही फोल्डिंग जी सोडलेली होती ती अशी उभी शिवलेली आहे. एकदम बेस लेवलला म्हणजे खालच्या लेवलला आपलं हे कपाट असं दिसतंय. आता हे वापरत कसं आणायचं, कसं यामध्ये साड्या कशा ऑर्गनाईज करायच्या ते पण दाखवते. त्या अगोदर वरचा पोर्शन कसा हँग करण्याच्या बाजूचा जो पोर्शन आहे तो शिवायचा कसा, किंवा कसं अडकवायचं, किंवा हे खेळायला आपल्याला अडकवायचं नाही तर मग कशा पद्धतीने हे ठेवलं जाईल कपाट ते तुम्हाला दाखवते मी. आणि या वरच्या बाजूसाठी आपल्याला लागणार आहे 2 हँगर. आणि या पद्धतीने आपण हे हँगर एकावर एक ठेवायचे, सेंटरला ठेवायचे, दोन्हीकडून ओढणी अशी होल्ड करायची सेम पद्धतीने इतभर करायची आहे. म्हणजे बघा कमी जास्त होऊ शकतं थोडंसं हँगरपेक्षा जास्त, पण हरकत नाही, एकावर एक ओव्हरलॅप झालं थोडंसं तरी चालेल. आणि असं होल्ड करून घ्यायचं, इथे बघू शकता ओढणी दोन्हीकडून अशी इक्वलमध्ये आतमधल्या बाजूला फोल्ड करायची आहे. आणि हँगरने जसे वेळेवर ठेवलेत ना तसे ठेवायचे. ओढणी खूप लॉंग असेल, लेंथ त्याची जास्त असेल आणि कपाट तुम्हाला एवढं लांबीचं बनवायचं नसेल ना, तर तुम्ही काय करा, इथे मी जी फोल्डिंग केली आहे ती सुद्धा जास्त करा. म्हणजे ओढणीची लेंथही कमी होते आणि कपाटाची लेंथही कमी होते, छोटंसं कपाट तयार होईल. आणि जर तुम्हाला मोठंच माझ्यासारखं कपाट हवं असेल तर तुम्ही ही लेंथ जेवढी मी केली तेवढीच ठेवू शकता. अगदी लॉंग असं मी हे कपाट बनवलं आहे, साधारण 50 साड्या तरी यामध्ये बसायला हव्या यासाठी मी हे मोठं बनवलं आहे. तर बघू शकता याला एकदा शिवूनही घेतलं मी यामध्ये हँगर टाकून. हँगर जे आहेत ना ते स्टीलचे असतील तर जास्त चांगलं आहे, ते कधीही वाकत नाहीत, किंवा किती वजन त्यावरती पडलं साड्यांचं तरी ते वाकणार नाहीत, तुटणार नाहीत. स्टीलचे असतील तर ते वापरा. माझ्याकडे जे होते प्लास्टिकचे तेच मी आता सध्या वापरलेले आहे. त्यानंतर आपल्याला यावरती डेकोरेट करण्यासाठी या कपाटाला बीड्स वापरायचे आहेत आणि डबल शिलाई यावरती घ्यायची आहे. वुडनचे माझ्याकडे अशा प्रकारचे बीड्स होते तर हे मी अशा पद्धतीने सुईमध्ये 2-2 एकत्र घातलेत आणि याला शिवून असं छान अटॅच केलेले दिसायला छान दिसतंय. अगदी हँडमेड आहे असं कोणी म्हणणार नाही, या कपाटाला एकदम छान असं तयार झालं आहे. डिझाईन तर आपोआपच क्रिएट झालेली आहे इथे वरती. आता हे कुठेही हँग केलं तरी चालेल, पण हँगर तुटतील म्हणून एक सोपी ट्रिक सांगते. जिथे आपलं हे फ्लोअरला असं चिटकलं जाईल तिथेच आपल्याला हे उभं करायचं आहे असं कपाट. ओढणी थोडीशी स्ट्रेचेबल आहे त्यामुळे थोडंसं मी जमिनीच्या वरती याला येऊ दिले आणि खाली मला एक पाट देखील ठेवायचा आहे, कारण पाटावरती मी हे ठेवणार आहे कपाट स्ट्रेट असं उभं राहण्यासाठी. वरती काय केले ते दाखवते. हँगर हे मी वरती भिंतीला एक स्टिक केलेलं हुक आहे त्यावरती असं अडकवले फक्त, जेणेकरून हे उभं राहील, वजन त्याच्यावरती काहीच पडणार नाही. 50 साडे ठेवले तरी हे हुक मात्र निसटणार नाही, वजन आपलं हुकावरही नाही आहे आणि हँगरवर सुद्धा नाही आहे. फक्त आपण त्याला स्ट्रेट उभं करण्यासाठी कपाटाला हँगरचं सहायता घेतलेली आहे, म्हणजे त्याची मदत घेतली हँगरची. अशा पद्धतीने मी खालच्या बाजूला म्हणजे जिथे कपाटाचा बेस तयार झाला त्यामध्ये मी रायटिंग पॅड टाकला आणि त्यानंतर हे कपाट असं स्ट्रेट तयार झालं आहे. त्यावरती प्रत्येक साडीची छान घडी केली आणि असं ठेवलं की या साड्या छान ऑर्गनाईज करता येतात यामध्ये आणि छान बसल्या जातात. मस्त अशा साड्या यामध्ये ठेवून द्यायच्या आणि काही साड्या ठेवल्यानंतर मग तुम्ही याचा लुक बघू शकता. ज्या साड्या मी यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या फार वजनाच्या पण नाही आहेत आणि काही वजनाच्या देखील आहेत. तर यामध्ये मला जेवढ्या साड्या ठेवता येतील तेवढ्या मी याला ठेवू शकते, कारण की हे कपाट हेवी साड्यासुद्धा सहन करू शकेल.
वजन यावरती खूपच पडलं तरी सुद्धा काही या कपाटाला होणार नाही आहे. डेली यूजसाठी जरी तुम्ही हे कपाट वापरलं तरी इझिली साड्या काढून घेता येतील आणि इझिली तुम्ही यावरती साड्या अशा ऑर्गनाईज करून ठेवू शकता. तुम्हाला हे कपाट आवडलं की नाही नक्की सांगा. आणि दिसायला खूप छान दिसतंय. कुठेही तुम्ही भिंतीवरती याला असं अडकवून टाका आणि छान असं दिसणारं हे कपाट तुम्हाला एखाद्या खेळ्याशिवाय सुद्धा भिंतीवरती लावता येतं. कसं वाटलं तुम्हाला हे कपाट नक्की करून बघा. तुमच्याकडेही जर कपाट एक्स्ट्रा लागत असेल किंवा कपाट नसेल रूममध्ये तुमच्या आणि तुम्हाला विकत घ्यायचं असेल तात्पुरतं हे कपाट बनवून बघू शकता. वापरात आणता येईल. खूप छान आहे. आवडलं असेल होममेड कपाट तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.